ऐकतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये असं आता हे प्रोग्राम असं आहे की खूप फ्लॅगशिप प्रोग्राम आहे शासनाच्या, तर त्या अंतर्गत मी सुद्धा सोमवारी मंगळवारी काउंटिंग मध्ये बिझी होतो मुंबईमध्ये. मी प्रेस कॉन्फरन्स घेतला नाही बिकॉज मध्यंतरी आणखी मिटिंग होते. सो आता काय झालेलं आहे की पहिला जे शासन निर्णय होता ते 28 जूनच्या होत आणि त्यानंतर खूप ऑब्जेक्शन होते लोकांचे की हे निकष चेंज करायला पाहिजे, हे बदललं पाहिजे सगळे. तो आता जे आहे लेटेस्ट जे गाईडलाईन्स आहे ते 3 जुलै रोजी आले असल्यामुळे आम्ही आज हे प्रेस कॉन्फरन्स आपण हे बोलवलेलं. सो त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की कोणासाठी आहे, काय निकष आहे ते सर्व. तरीही मी परत जे आहे आपले जे मेन कंडिशन्स आहे ते रिपीट करतो. सर्वप्रथम आहे की महिलांसाठी आहे आणि यामध्ये जे एज रेंज आहे ते आहे पूर्वी 21 ते 60 वर्षाच्या होता, आता ते 21 ते 65 वयोगटातील विवाहित, गटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आणि एक कुटुंबातील एक अविवाहित महिला असं हे चेंज जे रूल्स आहेत यामध्ये. आता दुसरं यामध्ये जे कंडिशन त्यांनी चेंज केलेलं आहे, पूर्वी असं होतं की 5 एकरच्या खाली ज्यांची जमीन आहे त्या यामध्ये पात्र होते, आता जे हे निकष आहे ते काढलेले आहे. आणि त्यामध्ये दुसरा असा मेन कंडिशन आहे की 2.5 लाख रुपये पर्यंत त्यांचे उत्पन्न राहायला पाहिजे, असे सगळे लोक त्यामध्ये पात्र आहे. आता 3 जुलै रोजी जे नवीन जोडलेले आहे त्यामध्ये 2 मेन कंडिशन्स आहेत, ते आहे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना उत्पन्नाचे दाखला घ्यायची गरज नाहीये. म्हणजे एक मोठा एफर्ट असतो, आपण बघितलेल्या न्यूजमध्ये काही निगेटिव्ह न्यूज सुद्धा आलेले आहे. तर यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना परत आमच्याकडे येऊन काही इन्कम सर्टिफिकेट यांची काही गरज नाहीये. दुसरा डोमिसाईल सर्टिफिकेटच्या पूर्वी होतं ते सुद्धा त्यांनी आता एक काढले. आता असं मेन कंडिशन्स आहे. आता मी यामुळे बोलवलेलं आहे की ऍक्च्युअली आमचे काय प्लॅनिंग आहे आणि आपले जिल्ह्याचे काय आकडे आहे ते महत्वाचं आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषय आहे. तो आता आमची जी मीटिंग झालेली आहे आपण बघितलं आपल्या जिल्ह्याच्या, बिकॉज मी पूर्वी सांगितलं की 1 आणि 2 तारीखला सिन्स आपले MLC काउंटिंगच्या हे होतं मुंबईमध्ये. सो आमची पहिल्या मीटिंग जे झालेली आहे ते 2 तारीखला संध्याकाळी झालेलं आहे सगळे अधिकाऱ्यांसोबत. आणि त्यानंतर 3 तारीख रोजी जे आहे त्या रोजी पालकमंत्री महोदयांनी परत या विषयावर मीटिंग घेतलेली आहे. आणि 4 तारीख जे आहे काल आम्ही डिटेल्ड जे डिस्कशन्स आहेत आणि आपले जे टार्गेट्स आहेत जिल्ह्याच्या यांचे आम्ही डिटेल डिस्कशन्स आपले कलेक्टर ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आपण हे घेतलेलं आहे. सो तर सर्वप्रथम असं आहे की यामध्ये 2-3 मोड्स ऑफ ऍप्लिकेशन आपण करू शकतो. एक आहे ऑफलाईनच्या आपण ऑप्शन आहे आपल्याला, ऑफलाईन म्हणजे अंगणवाडी सेविकांना त्यांना देणे किंवा अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडी सेंटरमध्ये गेले तिथे गेलेले आहे किंवा ग्रामपंचायतीमध्ये. आता दुसरं आहे नारी शक्ती ऍप म्हणून एक आहे, ते सुद्धा सकाळी अपडेटेड व्हर्जन आपल्या समोर आलेले आहे. सो हे दुसरं ऑप्शन आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे ऑनलाईन पद्धतीने करायचे, असं 3 ऑप्शन्स आपल्या समोर यामध्ये आहे. तो आपण आपल्या जिल्ह्याच्या माहिती बघितलं. हा पूर्वी असा होता एक महत्वाचा कंडिशन होता मी विसरलो, ते आहे की अर्ज प्राप्त करण्याच्या सुरुवातच्या दिवस जे आहे ते 1 जुलै ते 15 जुलै होता, आता ते चेंज करून ते 31 ऑगस्ट आता केलेले आहे. ठीक आहे, ते खूप महत्वाचे आहे. आपल्याला विंडो जे आहे ते 2 महिन्याचे आपल्याला भेटलेले आहे आणि 15 दिवस पासून 9 days to 60 days ते एक महत्वाच्या विषयामध्ये. आता आपण नुकतंच जे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या इलेक्शन आपण घेतला होता, सो त्यापैकी आमच्याकडे एक एज कोहोर्ट रेशिओ असतो. त्या एज कोहोर्ट रेशिओ मध्ये असा असतो की 18 ते 29 एजचे किती आहे, 29 ते 39 एजचे किती आहे, असं प्रत्येक 10-10 वर्षाच्या या एज कॅटेगरीमध्ये असतो. सो त्यापासून आम्ही माहिती काढली की आपल्या जिल्ह्यामध्ये 21 ते 65 वयाचे महिला किती आहे, म्हणजे ऑथेंटिक जे इलेक्शन रिसेंटली झालेले इलेक्शन डेटा आहे. बिकॉज लकीली आपल्याला 21 ते 65 पाहिजे आणि इलेक्शनमध्ये आपण 18 पासून घेत होतो परफेक्टली. सो त्यामध्ये आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज बघितलं. सो दापोलीमध्ये या एज ग्रुपमध्ये 1,17,917 आहे, गुहागरमध्ये 1,01,023 आहे, 1,01,023 आहे,
चिपळूणमध्ये 1,12,086 आहे, रत्नागिरीमध्ये 1,19,787 आहे आणि राजापूरमध्ये 95,359 आहे. ओके, सो टोटल 21 ते 65 वयोगटातील महिलांची संख्या आपण जिल्ह्यामध्ये बघितला. सो ते येतो आहे की 5,43,172 येतो. ठीक आहे, पण यामध्ये ऍक्च्युली आपण संभाव्य लाभार्थीची यादी बघितला. ठीक आहे, तर त्यामध्ये आम्ही काय काय घेतलेलं आहे, एनआरएलएमचे बचत गट संख्या आणि त्यामध्ये महिलांची संख्या. ओके, नंबर 1. दुसरं आहे आपल्याकडे असलेले अंगणवाडी कर्मचारी. ठीक आहे, तिसरं आहे आपल्याकडे असलेले आशा सेविका. असं आपण एक कॅटेगरी केलेला आहे जे मेनली आपल्याकडे आहे आणि या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याचे महिला, असं आपण 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत. तो आमच्या ज्या सर्व मीटिंग्स आणि तहसीलदारांचे व्हिडिओ आणि महिला बाल विकास जे प्रकल्प अधिकारी आहेत आपले गट विकास अधिकारी स्तरावर, यांचे आकडे घेतल्यानंतर आपल्याला 5,46,172 पैकी संभाव्य लाभार्थी अराउंड 4,07,051 येतो नियरली. म्हणजे हे काही मी फिक्स्ड आहे म्हणून सांगत नाही, हे प्रिलिमिनरी आकडे आहे. 4,07,051 असा. ठीक आहे, तर हे आकडा आम्ही आता कन्सिडर करून आम्ही कालच्या मीटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की प्रत्येक तहसीलदार बीडीओ आणि यांचे महिला बाल विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी जे आहे विस्तार अधिकारी तिकडचे जे आहे त्यांना आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही डेली आपले कर्मचारीचे जे आहे ते सगळे इमिडिएटली तुम्ही करून घ्या, बट डेली प्रत्येक तालुकानिहाय इतकी टार्गेट तुम्ही करायला पाहिजे. आणि आम्हाला जे विंडो 2 महिन्याच्या विंडो जे दिलेले आहे ते आम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. बिकॉज टार्गेट खूप मोठा आहे, 4 लाख अराउंड आम्ही हे आकडे काढलेले आहेत. सो त्यापैकी वी आर प्लॅनिंग टू फिनिश इन 1 मंथ. ओके, ते असा. सो त्यामध्ये एव्हरी डेच्या आम्ही फाइंड आउट करतोय की एव्हरी डे प्रत्येक तहसीलनी किती अप्लिकेशन घेतलेले आहे आणि किती ऍक्च्युअली ऑनलाईन किंवा ऍपवर किती त्यांनी नोंदणी केलेली आहे असा. सो आता आज रोजी जे आहे, दिस इज मोर इम्पॉर्टंट, आज रोजी जे आहे आपल्याकडे बिकॉज ऍप जे आहे ते ऍपमध्ये आज सकाळी आपल्याला अपडेटेड ऍप भेटल्यामुळे आज रोजी ऍपमध्ये आपल्याला 236 आपल्याकडे अर्ज आलेले आहे. ओके, नंबर 1. आणि ऑफलाईन आपण बघितलं, ऑफलाईन मध्ये 3,585 अर्ज आपल्याकडे आज रोजी आलेले आहेत. ओके, सो पूर्वी असं होतं की या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते आणि मेंबर सेक्रेटरी डेप्युटी सीईओ महिला बाल कल्याण होते, म्हणजे त्यांच्याकडे चार्ज आहे, महिला बाल कल्याण अधिकारी होते. सो आता असं झालेलं आहे की जिल्हाधिकारी स्वतः मेंबर सेक्रेटरी आहे, सदस्य सचिव आहे आणि अध्यक्ष जे आहे ते पालकमंत्री महोदय आहे.